सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू, तपास चालू। मिरज तालुक्यातील बेडग रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू झाला आहे। ही घटना रात्रीच्या वेळी झालेली आहे। सकाळी नागरिकांनी पाहिल्यावर वनविभागाला कळवले। घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल होऊन मृत्यू झालेल्या चितळास ताब्यात घेतले। कराडवरून श्वान पथक दाखल झाले। या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास वनविभागाकडून होत आहे। माझं नाव विजय गोसावी, मी वनविभागामध्ये उपविभागीय वनाधिकारी सांगली म्हणून काम करतो। काल रात्रीच्या सुमारास मिरज बेडग रोडवर मिरजेपासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर चितळा हा वन्य प्राणी की जो आपल्या आदिवासात नाही आहे, तो इथल्या बेडग वगैरे या भागात बाहेरून कुठून तो आलेला आहे, तो नर आहे आणि अज्ञात वाहनानं त्याचा ठोक देऊन त्याचा मृत्यू पडलेला। सकाळी वन कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। कराडवरून श्वान पथक वन विभागाचं मागवून घेतलं। त्या श्वान पथकाने साधारण 100 मीटरपर्यंत ते माग काढला। ज्या व्यक्तीनं पाहिलं त्या व्यक्तीनं नंतर रस्त्यावर वाहतूक जात होती, वाहतुकीला परत पूर्णच त्याचं नाहीसं होईल या हेतून रस्त्याच्या बाजूला काढला आणि वनविभागाचे कर्मचारी जाऊन तो चितळा इथे घेऊन आले। पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सदरचे मेडिकल होते, आता झालेली आहे मेडिकलमध्ये आपल्याला कॉज कळेल त्याचा तरी पण, आणि याबाबत पुढील तपास चालू आहे। याबाबत काय गुन्हा वगैरे दाखल केला आहे? गुन्हा हा दाखल होणार अज्ञात व्यक्तीने। अज्ञात व्यक्ती।